जीवनमूल्य या कार्यक्रमात मी ज्ञानेश्वर बर्वे आपणा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो ज्ञानदेवांचा हरिपाठ प्रपंचाचं धरणं कसं तुटायचं आणि बऱ्याचशा गोष्टी खूप खूप सहजतेनं आपल्याला सांगितल्या आहेत डॉक्टर सचिन परब यांनी तेव्हा पुन्हा एकदा तुम्हातर्फे आणि सुद्धा आपण डॉक्टर सचिन परब यांचं स्वागत नमस्कार डॉक्टर ओम शांती हरिपाठाची वारी आणि हरिपाठाची यात्रा सफल संपूर्ण तर अजून व्हायला खूप अवकाश आहे पण सुरवात खूप छान चाललेली आहे दिंड्या पताका घेऊन वैष्णव नाचत नाचत चालतेत आणि याचा आनंद मी तर भोगतोच आहे आणि आमचे प्रेक्षक पण उपभोगत आहेत आणि स्वतः तुम्ही पण घेत असाल हे ती ज्ञानेश्वरांची कमाल आहे ज्ञानमाऊलींची कमाल आहे आणि ते मधाळ आणि रसाळ जे आहे त्याचा आपण पुढे चालू ठेवूया एक फरक इंद्रिय सुखांमध्ये आणि अतिंद्रिय सुखामध्ये हा आहे की असं म्हणतात की तुम्हाला साखर आवडते ठीक आहे ना तर साखर आवडल्यावर तुम्हाला एखाद्याला गोड पदार्थ आवडतो म्हणजे जिलेबी आवडते किंवा गुलाबजामून आवडते तर ते किती तुम्ही घेणार एक चमचा साखर खाल दोन चमचा साखर खाल त्याच्यानंतर तुम्ही म्हणाल बस झाला आता मला नको <coughs> एकदम तोंड गोड झालेलं आहे आणि बस झालं दॅटस हॉल आता मला गोड नको आहे त्याच्यानंतर तुम्ही थांबता ना तिथे यू बिंग असा बट इन कॉन्ट्रास्ट टू दिस याच्या टोटली अपोजिट अतिंद्रिय सुख आहे देर इज नो स्टॉप तुम्हाला आणखीन त्याच्या डुबक्या माराव्याशा वाटतात <laughs> आणि जेवढ्या तुम्ही डुबक्या मारता तेवढा आणखीन आनंदाचा अनुभव होतो जो म्हणतात आनंदाचे डोही आनंद तरंग पोट बिघडत नाही हा आणि त्यांनी पोट बिघडत नाही <laughs> आत्मा पण <पन> बिघडत <भीगड़त> नाही <laughs> मन पण बिघडत नाही बिघडलेलं सुधारत <laughs> हा म्हणजे जसं आम्हाला म्हटलं जातं की एखादं औषध आहे hmm. एखादी गुळी आहे ती डोस मध्ये चांगला आजार दूर करते पण ती जर जास्त डोस मध्ये घेतली तर ते पॉयझन होतं म्हणजे ओव्हर डोस होतो त्याचा साईड इफेक्ट होतो इथे कसं इथे तसं नाही आहे इथे तुम्ही जेवढं जास्त कराल जेवढं चांगलं कराल तेवढं त्याचं नुकसान नाही आहे होणार तर फायदाच होणार आहे भरपूर mm -hmm. लोक असं म्हणतात की आध्यात्मिक जीवन पण जास्त नको आपल्याला एक तासापुरतं ठीक आहे आय डोंट ॲग्री विथ दिस हळूहळू तुम्हाला ते खेचावं लागतं तुटेलं धरणं प्रपंचाचं आणि मग तुम्हाला वाटतं की येस दॅट्स इट कारण एवढा लोकांनी आता जर तुम्ही म्हणाल की माऊलीने हा अनुभव एकट्याने घेतला पण माऊलीच्या अनुभवामुळे किती लोकांना आधार मिळाला आहे हजारो लाखो लोकांना आणि ती ज्ञानेश्वरी म्हणा किती भाषांमध्ये त्याचं भाषांतर झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये हरिपाठ किती लोकं वाचतात रोज आणि त्याच्यापासून सुरुवात करतात आणि ने प्रेरणा मिळते त्यांना आणि जीवन बदललं आहे सर तुम्ही जेवढं त्याच्यात खोल उतरत जाल तेवढं तुमच्या जीवनामध्ये ते, जीवना ते परिवर्तन दाखवत जातं म्हणून असा नियम आपल्याकडे बनलेला आहे तुम्ही जसं सांग ना कराग्रेव असं ते लक्ष्मी करमद्य सरस्वती तर जसं तुम्ही जेवढं ह्याचं मनन चिंतन करत जाल तेवढं तुम्ही त्या सागराच्या डोहामध्ये घुसत जाता आणि नवीन नवीन रत्न तुम्हाला मिळत जातात आणि त्या रत्नांचा तुम्हाला तर फायदा होतोच आणि दुसऱ्यांना पण फायदा आणि हे जोपर्यंत बोलत राहतो ना तोपर्यंत काय होतं की सुरुवातीला जप तपत त्याच्यावर आपण जसं विचार केला होता की जप करायचा म्हणजे बोलत राहायचं का सुरुवातीला जरी बोलत जरी राहिलं तरी ऑटोमॅटिक त्याची सवय होऊन जाते म्हणून म्हणतात काशीचं जावे नित्य व जावे जाईन का नाही पुढे पण मी जाणार 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 म्हणत जाईल तर एक दिवशी तो नक्कीच exactly. आहे एक्झॅक्टली अतिशय सुंदर तुम्ही म्हटलेला आहे म्हणून माऊली आपल्याला पाचव्या अभंगामध्ये आपण पाहतोय मागच्या एपिसोडमध्ये आपण पाहिलं की कसं धांबिक असू शकतो व्यक्ती अध्यात्म मार्गावर सुद्धा आणि माऊली कटाक्षाने त्यांना सांगतं की हा धर्म नाहीये वायाची उपाधी दंब धर्म दंब दंब आणि पुढच्या ओळीमध्ये माऊलीने जे मागच्या अभंगामध्ये सांगितलं तोच पुन्हा शब्द येतोय की भावे विण भक्ती जे सांगितलेलं तर भावे विण देव न कळे निसंदेह म्हणजे इथे एकदम कॅटेगोरिकली के ज्याला आपण एकदम स्पष्टपणे माऊली म्हणते आहे की भावे विण देव न कळे निसंदेह नाही आम्हाला जे लोक विचारतात की अच्छा परमेश्वर आहे आम्हाला दाखवा मला ते म्हणतात की वी, वी विल बिलीव्ह इफ यू शो मी आ, आ, जर मला दिसला तर मी परमात्मा आहे असं म्हणेन आणि माऊली म्हणते तुम्ही विश्वास ठेवा तेव्हा तुम्हाला दिसेल अदरवाइज ना? दिसणार नाही हे हंड्रेड पर्सेंट आंधळा आहे त्याला आम्ही समजू शकतो पण एखादा ढोंगच केला तुम्ही काय करणार त्याला यू हेल्प इट म्हणून महाभारतातली दोन पात्र जी आहेत ना त्याच्यातली मला वाटतं धृतराष्ट्र जो आहे तो बिचारा जन्मजातच आंधळा होता पण गांधारी जी आहे ती डोळ्याला पट्टी बांधलेली आहे आणि मला वाटतं जोपर्यंत गांधारीला जागृत करणं फार अवघड आहे धृत दृष्टी देणं सोपं आहे एक्झॅक्टली exactly. हट्टाची पट्टी आहे बिलीफची पट्टी आहे सो so, भावे विना देव न कळे निसंदेह जर तुमच्यात भावच नसेल तर तुम्हाला कारण असं म्हणतात की देव भक्तीचा भूकेला hmm. ठीक आहे ना परमात्मा आणि तुम्ही देणार काय परमात्म्याला पुढचा प्रश्न असा आहे की तुमच्याकडे काय आहे देण्यासारखं का। <laughs> एखादा गरीब असेल तर त्याला आपण अन्न वस्त्र जे काय देतो देतो पण ह्याला तुम्ही काय द्यायला आता संपूर्ण आहे तुम्ही द्या देण्यासाठी नाही जाते घेण्यासाठी जातात भरपूर लोकांना आम्ही बघतो जो वरचाच शब्द आहे ना, ना दंबधर्म की आम्ही प्रार्थना प्रार्थनास्थळाला एवढे लाखो रुपये दिले आणि मग ते पाठ्या वगैरे जे काही प्रकारचे चालतात तर अरे तुम्ही दिले का पहिली गोष्ट तुमचा अधिकार आहे का तुम्ही कमावले ते तुमचं आहे का वी ऑल आर गेस्ट ज्या घरामध्ये तुम्ही राहतात त्या घरामध्ये तुमच्या अगोदर कोणी वेगळा राहायचं आणि तुम्ही गेल्यावर वेगळे राहणार आहे या पैशाच्या ह्याच्यावरनं मला आठवलं की पैशाच्या ह्याच्यावरनं एक माणूस गेला एच डी एफ सी बँकेत अकाउंट होतं आणि त्यानंही सांगितलं की अकाउंटमध्ये चेक क्रेडिट केला त्याच्या आणि सांगितलं की मी एच डी एफ सीला एक लाख रुपये दिले सी बँकेला एक लाख रुपये नाही दिले त्याच्या अकाउंटमध्ये क्रेडिट केलं तसं देव कार्याला धार्मिक कार्याला जरी एखाद्यानं दान केलं तरी ते अकाउंटमध्ये त्या धार्मिक देवाला दिलं नाही आहे त्याच्या अकाऊंटला क्रेडिट झालं खूप सुंदर तो आणि हे कसं आहे माहिती आहे की तुम्ही काय देणार परमात्माला मला हा प्रश्नच चुकीचा वाटतं की आम्ही ही मदत केली अरे तुमच्या मदतीचा तो भूकेला आहे का त्याला गरज आहे का आणि तुम्ही दिले की घेतलं हे तुम्ही ठरवायचं आहे तेरा तुझको अर्पण ना लागे मेरा पण तुम्ही दिलं की घेतलं हे तुम्ही विचारा ना स्वतःला तुम्हाला मिळालं काय आणि तुम्ही दिलं काय जे असं पण जाणारच होतं ते तुम्ही दिलं <laughs> चांगलं काम केलं तुम्ही नो डाऊट अबाउट इट म्हणजे जे, जे न देणार आहेत असून न देणार आहेत त्याच्यापेक्षा यू आर बेटर yes. पण जे दिल्यानंतर तुम्ही त्याची जी मार्केटिंग करता ते सगळ्यांना आला की त्याचा व्हॅल्यू गेली व्हॅल्यू गेली आणि तुमचं जमा कुठे झालं तुम्हाला त्याची प्रोडक्ट मिळालं ना म्हणून आपल्या भारतामध्ये जे गुप्त दान आहे असं म्हणतात की डाव्या हाताने दान केलं तर उजव्या हाताला कळून ये काय दान केलं त्यामुळे खरं महत्वाचे गुप्त दान असं महत्व आहे पण हे जे तुम्ही करता ते दिलंय की नाही हे पण विचार करण्यासारखं आहे तर भावे विना देव न कळे निसिंद मला इथे दोन गोष्टी आठवतात एक जी गोष्ट आठवते ती म्हणजे सुदामाची <laughs> तर सुदाम्याकडे काय होतं गरीब होता पोहे तर सुदामाचे पोहे जसे फेमस आहेत सुदामाकडे देण्यासाठी काय नव्हतं मित्राला एवढ्या वर्षानंतर भेटतोय पण त्या पोह्यामध्ये जे होत ते आणखीन कदाचित दुसऱ्या कसल्याच गोष्टीमध्ये सुद्धा परमात्म्याने ते पोहे स्वीकार के भाव होता ठीक आहे ना तर तो, तो भाव आहे जसं शबरीचं पण वर्णन आहे ना शबरीने काय केलं ते उष्टी पोरं दिली पण परमात्म्याने ती प्रेमाने स्वीकार केली कारण तिथे काय होता भाव होता ठीक आहे ना एक आणखीन जी गोष्ट ह्या सगळ्या भावाच्या गोष्टी मी सांगतोय जिथे भाव आहे महाभारतात एक असं वर्णन येतं की विधुराची जी पत्नी विधुराणी होती तिचं कृष्णावर फार प्रेम होत ते एकदा कृष्ण तिच्याकडे पण कृष्णावर एवढं प्रेम की कृष्णाला खाण्यासाठी तिने केळी ठेवलेले तर कृष्णाला म्हणजे मी तुला भरवणार तू माझ्या हाताने खायचं तर कृष्ण म्हणलेला ठीक आहे आणि ती काय करायची ती केळ्याची साल काढायची आणि घर बाजूला ठेवून साल खायला द्यायची आणि कृष्ण प्रेमाने साल खायचा आणि असंच चाललेलं तर मध्ये विधुर रा काय चाललंय तू काय करते आहे तुला भरवत तू तु बाजूला आम्ही भरवतो आणि मग तो विधूर जो तथाकथित बुद्धिमान म्हटलं तर त्याने तो घर काढला साल बाजूला गर भरवायला लागला आणि तो पण त्याने स्वीकार केला पण कृष्ण म्हणाला जी मजा त्या केळ्याच्या सालीमध्ये होती ती त्या घरामध्ये नाही आहे भावे विण देव भावे विण देवा परमात्मा तुमचा भाव बघतो आणि आपण जी प्रार्थना पण बघितली ना एक काय आहे की एखादी रुटीन प्रार्थना रट्ट्यासारखी मशीनसारखी बोलणे आणि एक आहे नुसतं मा म्हणजे देवीसमोर तुम्ही बसलेला आहात आणि तुम्ही मा म्हणता देवी मा आणि तिथे एक आपला संन्यासी आहे भारतातला रामकृष्ण परमहंस त्याचं मा म्हणणं आणि मा साक्षात डोळ्यासमोर उभी राहणे आणि तुम्ही मा म्हणता आणि ते मा मामध्ये काय परिवर्तन किंवा तुमच्यामध्ये काय परिवर्तन होतं का तर हा जो फरक आहे हा कसला फरक आहे भाव, भावाचा भावा भावा फरक आहे त्यामुळे माऊली आपल्याला स्पष्टपणे सांगते निसंदेह न कळे निसंदेह न कळे निसंदेह याच्यात संदे बिलकुल संदेह नाही की जर भाव नसेल तुमच्यामध्ये तर यू विल नॉट हॅव इट तर भाव हा फार महत्त्वाचा आहे आणि हा भाव लोक मला प्रश्न विचारतात की मग भाव आणायचं कुठे आमच्यामध्ये भाव नाही आम्ही असेच आहोत आम्ही मशीन आहोत म्हटलं ओके भाव सगळ्यांमध्ये असतो आस असं नाही तो, तो मर्ज आहे त्याला जागृत करा आणि त्याचं त्याचं कसं आहे जागृत करण्याची टेक्निक जी मला मी स्वतः केली कारण आय वॉज ऑल्सो लाईक धॅट की उपकार आठवा एखाद्याचे उपकार जेव्हा आपण आठवतो आता माऊलीच तुम्ही बघा ना सोळा वर्षाचा कुमार किती उपकार आहेत असायदान मागितलं प्रसाद मागितला त्या विश्वेश्वरा ज्या समाजाने पूर्ण त्रास दिला त्या समाजाच्या जा कल्याणासाठी त्यांनी मागितलं म्हणजे जसं क्राईस्त सांगतात की ते काय करतात मला माहित नाही त्याला क्षमा कर किती उदार अंतर पाहिजे तर हा भाव आपल्यामध्ये जागृत करायचा असतो आणि हा भाव जागृत केव्हा होतो जेव्हा आपण परमात्म्याची महिमा करतो पुन्हा पुन्हा आणि यथार्थ महिमा आणि इथे मी मस्का लावणे शब्दा वापरत नाही यथार्थ महिमा आहे परमात्मा पथित पावन आहे दयेचा सागर आहे क्षमाचा सागर आहे तर तो भाव तुमच्यामध्ये ॲटोमॅटिकली जागृत होणार माझा असा अनुभव आहे जसं मी सांगितलं ना तर विठ्ठलाच्या मूर्तीकडे कधी बघित पण बघितल्यावर मला राहवलं नाही समथिंग गॉट ॲक्टिवेटेड सो वेट फॉर दॅट मोमेंट भाव आपल्या सगळ्यांमध्ये आहे आणि भाव जोपर्यंत आहे तोपर्यंत नाही आहे तोपर्यंत देव कळणं शक्य नाही जसा आता कसा गुरुविणा अनुभव कैसाकडे आता आम्ही डॉक्टर असतो तर आम्हाला नेहमी सिनियर व्यक्तींबद्दल बरोबर ठेवलं जातं प्रत्येक फील्ड मध्ये गुरु असतं ना आणि आम्ही त्या डॉक्टरकडे जरूर जातो की ज्याच्याकडे अनुभव आहे ना आणि ते आम्हाला शिकव आणि मग आम्ही म्हणतो की नाही हे आमचे गुरु आहेत ह्यांनी आम्हाला मेडिसिन शिकवलं ह्यांनी आम्हाला सर्जरी शिकवलं ह्यांनी आम्हाला गायनेक शिकवलं किंवा ह्यांनी आम्हाला सायकियाट्री शिकवलं तर ते गुरु आहे जसं गुरु बिना अनुभव होत नाही जसा स्वामी विवेकानंद होते स्वामी विवेकानंदची बुद्धी कठा बुद्धी एकदम शार्प होते एकदम वाचलेलं सगळं लक्षात राहायचं पण त्यांच्याकडे तो अनुभव नव्हता निर्विकल्प समाधी काय आहे त्यांना माहित नव्हते तर गुरुने त्यांना तो, गुरु तो अनुभव करून दिला ना कारण गुरु त्या मधून गेलेले आहे जसं गुरुविना अनुभव कळत नाही तसा शिवाय देव कळत नाही त्यामुळे भाव पाहिजे पुन्हा पुन्हा माऊली म्हणते म्हणून मी पुन्हा पण नुसतं हरिमुखे म्हणा ते ओठातून आणि पोटातून दोन्ही ठिकाणी आलं पाहिजे तेव्हा आपल्याला निसंदेह गाईड पाहिजे गाईड गाईड पाहिजे म्हणजे गाईडेड मेडिटेशन जे आपण म्हटलो तर मेडिटेशनला पण गाईड पाहिजे व्हेरी गुड आणि मग पुढच्या ओळीमध्ये माऊली म्हणते की तपेविण दैवत दिधल्या विणं प्राप्त गुजे विणं हित कोण सांगे तपस्या फार आवश्यक आहे मला आठवतंय की आम्ही म्हणजे शाळेमध्ये अभ्यास करायचो प्राथमिक शाळा नंतर माध्यमिक शाळा आणि नंतर कॉलेज आणि मग प्रोफेशनल एम बी बी एस कोर्स तपस्या आहे नाही तुम्ही साडेचार वर्ष ती मेडिसिनची सर्जरीची एवढी मोठी मोठी पुस्तकं वाचता आणि ते वाचून झाल्यावर पण तुम्हाला गॅरंटी नाही की तुम्ही क्लिअर कराल एवढं वास सिलेबस आहे तर तपस्या आहे ना बरोबर आणि त्यात पुढचा सा आणखीन सांगतो की एवढं वाचून मला गॅरंटी नाही की माझ्याकडे पेशंट येतील म्हणून तर लौकिक शिक्षणामध्ये किती मेहनत आहे हल्लीची मुलं तुम्ही बघा शाळेमध्ये शिकतात शाळेमध्ये सहा तास किंवा आठ तास जे आणि परत घरी यायला ट्युशन आहे आणि तो होमवर्क आहे मॉन्टेसरी प्री मॉन्टेसरी आता ते म्हणजे ज्युनियर के जी सिनियर के जीच्या आधीच एक चालू झाले म्हणजे आणि किती प्रेशर आहे म्हणजे ही पण एक तपस्याच आहे ना एका <laughs> मुलाला मी विचारलं छोटा मुलगा चार वर्षाचा टेन्शन म्हणलं राजू काय झालं काय झालं असं गप्प गाव तर डॉक्टर साहेब मला आता काय बोलू नका मला टेन्शन आहे तर मला तुला हसायला आलं म्हटलं चार वर्षाच्या मुलाला काय टेन्शन म्हटलं काय झालं तुला कसलं टेन्शन आहे रे टेन्शन म्हणजे काय मी त्याला मला माहित नाही मम्मी पप्पा टेन्शन टेन्शन करत शब्द पण काय झालं काय तर माझी नाव उद्या एल के जीची ची एक्झाम आहे <laughs> ज्युनियर के जीच्या एक्झामचं त्याला टेन्शन आलेलं म्हणजे ही तपस्या आहे ना साधना किती करतो आपण सध्या तर तपेविन दैवत दिल्या विना तर इथे मला असं वाटतं की प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला जर पुढे यायची असेल तर तपस्या आवश्यक आहे <laughs> मध्ये तपस्या, तपस्या आहे सिंगिंग मध्ये तपस्या आहे मी आता बघतो टी व्हीवर जे काय चालू असतात डान्स कॉम्पिटिशन आणि सिंगिंग कॉम्पिटिशन काय लोक करतात आणि हल्ली आई वडील आपल्या मुलांना वेगवेगळ्या शिकावं लागतात म्हणजे तसे शिक्षण तर आहेच बाकी सगळं त्याला कारण कॉम्पिटिशन भरपूर आहे तर किती तपस्या करतात तप आणि ताप हां <laughs> याच्यात फार फरक आहे तप म्हणजे मला वाटतं डिवोशन आहे आणि ताप म्हणजे डिवोशन नसताना केलेले प्रश्न म्हणजे ते ताप आहेत ते आपण याचा अर्थ वेगळे काढू शकतो युजली तप या शब्दाचे अर्थ बारा वर्ष जर सतत तुम्ही के साधना केली तर त्याला तप म्हणतात बारा वर्षाचा एक तप होत एक तप आहे मेजरमेंट वर्ष म्हणजे तुम्हाला एका सब्जेक्ट मध्ये मास्टरी पाहिजे असेल तर बारा वर्ष यू मस्ट कन्सिस्टंटली आणि इथे मला लोक जेव्हा येऊन म्हणतात की डॉक्टर साहेब तीन दिवस झाले मी तुमच्याकडे मेडिटेशन लिहायचं अजून माझं मन एकाग्र कसं होत नाही तर मला त्यांना समजावं लागतं की भैया धीरे धीरे ठीक आहे ना की पेशन्स तुम्हाला जसं सांगितलं आहे तसं तुम्ही कंटिन्यू करा दैवत तुम्हाला प्राप्त होईल तसं गुजे विणं ही तर कोण सांगे ठीक आहे ना तर ज्ञानदेव सांगे दृष्टांताची माता साधूची संगती तरणोपाय आणि हे जो शेवटचा जो शब्द आहे जसं मागच्या अभंगामध्ये पण जो शेवटचा शब्द होता तुटेल धरणे प्रपंचाचे साधूचे संगती तरणोपाय म्हणजे हा पूर्ण ह्याच्यामध्ये जर तुम्हाला एक घ्यायचा असेल साधूची संगती तरणोपाय हा शब्द तुम्ही लक्षात ठेवा कंपनी तर ठेवायचीच आहे आपल्याला संगत ठेवायची थे। संगत तर ठेवायचीच आहे कारण तुम्ही एकटे नाही आहात आणि एकटे राहू पण शकत नाही पण कोणती संकट ठेवायची आणि कोणती नाही ठेवायची ते आपण ठरवायचं असतं आणि ते पूर्णपणे आपल्या हातात आहे काही जण मला म्हणतात कारण माझ्याकडे व्यसनासाठी येतं होतं काय डॉक्टर साहेब तसं आम्हाला आम्ही पित नाही हो पण आमचे मित्र वगैरे सगळे असे आहेत ना मग त्यामुळे त्यांच्या ना यू हॅव टू टेक अ डिसिजन आमचं एक पुस्तक निघालेलं आहे ब्रह्माकुमारीचं आणि त्या पुस्तकाचं टायटल खूप सुंदर होतं की भगवान दोस्तोसे बचाय म्हणजे टायटलच त्या पुस्तकाचा होतो पण असे दोस्त जे आहेत काय पण ते खरोखर दोस्त आहेत काय माझा हा प्रश्न आहे अशी संगती ठेवायची इट इज युअर चॉइस आणि किती वेळा संगतीमुळे काय काय नुकसान झालं मी बघतो हल्ली वर्तमानपत्रात बातम्या येतात मित्र म्हणाला पार्टीला चल म्हणून मी गेलो मी काय घेत नाही पण त्या पार्टीवर रेड पडली पोलीस आले कारण ते ड्रग्ज घेत होतं त्या मित्रावर मला पण आतमध्ये गेलं का तुम्हाला पोलीस स्टेशनमध्ये का दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये तुमचं नाव का तुमच्या घराची बदनामी सगळ्यांची का झाली तुमची चूक कारण तुम्ही संगती चूक ठेव मित्राचं ऐकलं आणि गेला संग आणि साधूचे संगती साधू हा संत आणि साधू जे आहेत ना खूप मला इंटरेस्टिंग शब्द वाटतात आता ह्याच्यात साधू म्हणजे तुकाराम महाराजांनी पण हे केलं जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा जाणावा आणि हा जो साधू आहे म्हणून साधूंचे संगती तरणूप आहे संतांचे संगती म्हटलं नाही कधी साधू आणि प्रत्येक गोष्ट जो प्रत्येक सा शब्द जो आहे तो पण मला वाटतं चपकलपणे वापरतात साधूचे संगती इथे मला असं वाटतं साधू शब्दाचा जो अर्थ आहे की साधू म्हणजे ज्याने साध्य केलेला आहे साध्य आहे साध्य दुसरा साधूचा अर्थ साधू म्हणजे ज्याने साधना केलेली आहे साधना करून ज्याने साध्य केलेला आहे आणि त्यांनी आपलं चरित्र आतून पर्सनॅलिटी आत्मा स्वच्छ आणि पवित्र केलेले आहे तो खरा साधू आहे नाही तर हल्ली जस ते आपलं गीत आहे ना महाराष्ट्रामध्ये गीत की कुठे शोधीसी रामेश्वर आणि कुठे शोधीसी काशी हृदयातील भगवंत नुसतं तुम्ही कर्म करू आणि म्हणती साधू ऐसे कैसे झाले म्हणतो आणि ते म्हणतात ना की कपडे भगवे वस्त्र नेगले गळ्या तर रुद्राक्षांच्या माळ्याने लाविली तू भस्म कपाळा तर दॅट इज नॉट साधू साधू म्हणजे ज्याने साधना करून साध्य केलेल्या परमात्मा ज्याच्या हृदयात उतरलेला आहे त्याचे संपूर्ण व्हायब्रेशन त्यांच्याद्वारे येतात ते खरे साधू आणि तुम्ही मागच्या काही एपिसोडमध्ये आपण तीन शब्द वापरले दया क्षमा आणि शांती आणि दया या सगळ्या धर्माचं मूल आहे आणि जर तुमच्यामध्ये तो गुण नसेल तर यू आर नॉट साधू ठीक आहे ना त्यामुळे असं म्हणतात की जेव्हा दोन व्यक्ती भेटतात तर तेव्हा दोन व्यक्ती भेटल्यानंतर दोनच गोष्टी होतात एक ते दोघं रसाथळाला जातात किंवा दोघं स्वतःला इलिवेट करतात तर तुम्ही जी तुमची संगती आहे कंपनी आहे तुम्ही स्वतःला <स्थथथथथथथथथथथथथथथथथथथ> प्रश्न विचारा की ज्या लोकांबरोबर तुम्ही राहता त्यांच्याबरोबर राहिल्याने तुमची जी अवस्था आहे ती अवस्था तुम्ही इलिव्हेट करतायत उच्च श्रेणीमध्ये जात आहेत की तुम्ही निम्न श्रेणीमध्ये जाता आहे ठीक आहे मी तसा नव्हतो पण माझे मित्र आता याच्यात किती उदाहरणं मी सांग सगळे प्रॅक्टिकल उदाहरणं मला आठवत आहेत मुंबईमध्ये एक अतिशय हुशार मुलगा टॉपर येणारा फक्त त्याची काय चूक झाली तो आपल्या मित्रांबरोबर उभा होता जे गँगस्टर होते म्हणजे मित्र होते त्याचे त्यांच्याबरोबर बोलवतात आणि ते सिगरेट पित होते आणि एक गाडी आली गाडीमधून उतरले त्यांनी त्यांना मारायचं होतं त्या मित्रांना पण हा त्यांच्याबरोबर उभा होता ह्याला पण शूट केलं तर का गमावं लागला संगत तर जसं हे निगेटिव्ह उदाहरण आहे तसंच आपण पॉझिटिव्ह उदाहरण देऊ आपण पुन्हा पुन्हा बघतोय की टेल मी द कंपनी यू कीप आय विल टेल यू वॉट्स आउट द यू आर आणि ह्याचा फायदा कसा होतो आपण मागे पण एक उदाहरण पाहिलं की दोन मित्र आहेत चालले आहेत आणि तो मित्र म्हणतो की अरे मी ना काल पिक्चर बघितला जे चित्रपटामध्ये ना हे असं दृश्य होतं असं मारामारी केली असं त्याचा मर्डर केला अरे काय म्हणतो दहा वर्षापूर्वी मी पण एक पिक्चर बघितलं त्याच्यामध्ये पण असंच होतं आता ही दहा वर्षापूर्वीची इन्फॉर्मेशन मॉर्ज होती त्याच्यामध्ये कोणी काढली बाहेर कंपनीमुळे ना तर आपल्यामध्ये जशा निगेटिव्ह फाईल आहे तशा पॉझिटिव्ह फाईल पण आहे आणि तुमचं जर आयुष्य तरुणोपाय श्रेष्ठ बनवायचं असेल तर अशा तर लोकांची संगती करा की तुमच्यातले दिव्य गुण जागृत झाले पाहिजे सगळ्यात चांगला संघ हा परमात्माचा संघ शिवबाबांचा संघ म्हणून त्याला सत्संग म्हंटलाय जो सत्य अविनाशी आहे जो जो ज्ञान देतो तिन्ही कालामध्ये सत्य आहे आणि त्याच्यामुळे तुमच्यातले सत्व गुण जागृत होतात तो खरा सत्संग आहे बाकी सगळे निगेटिव्हलगे मुक्ती धनसंपदा संत सदा जो आहे साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा आणि तीच खरी दिवाळी आहे तुमच्याबरोबर बरोबर कंपनी जर साधू संतांची असेल तुम्ही नेहमी दिवाळी दिवाळी इज अ स्टेट ऑफ माइंड दिवाळी हा दिवस नाही आहे तर अशा लोकांची संगती करा आणि बघा तीन महिन्यामध्ये ते पुन्हा म्हणतो एक्सपेरिमेंट करून बघा की आतापर्यंत जे माझे मित्र होता ॲक्सेप्टेड आता हे मित्र ठेवून बघा तीन महिने कंपनी करा आणि आयुष्यामध्ये कितीपर्यंत जर तुम्हाला वाटलं कंटिन्यूएट व्हेरी गुड व्हेरी गुड खूप छान सांगितलं हा संघ कसा धरायचा आणि साधूंचा संघ करायचा तर परमात्माचा संघ मिळेल आणि त्याबद्दल खूप धन्यवाद आणि माझ्या अंदाजानं प्रेक्षक आता हा संघ धरायचा पण ट्रायल घेतील नमस्कार नमस्कार तर हा साधूंचे संगती तरणोपाय परमात्म्याचा संघ साधूंचा संघ एकदा धरून बघूया आणि आपला अनुभव घेऊया आणि हाच अनुभव आम्हाला पण कळवा आमचं संकेतस्थळ आपल्याला माहितीच आहे डब्ल्यू 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 डॉट बी के मराठी डॉट कॉम तेव्हा पुन्हा भेटूया पुढील भागात तोपर्यंत नमस्कार ईश्वर निर्मित या सुंदर जगात जगण्याचे कसब ज्याला गवसले तो खरा भाग्यवान या जगात त्यापेक्षा आणखीन श्रेष्ठ प्राप्ती नसावी आणि ही प्राप्ती आपणाला व्हावी हेच आमचे ध्येय अत्याधुनिक जगाच्या उंबरठ्यावर श्रेष्ठ संस्कृतीच्या भक्कम पायाची गरज आहे विश्वास हा भारतीय संस्कृतीचा पाया आहे चमत्कार मंत्र तंत्र अशा मोजमापात ईश्वराला न तोलता त्याची खरी ओळख असणे आवश्यक आहे जगण्याची कला म्हणजे काय स्वतःची खरी ओळख काय हे जाणून घेण्यासाठी संपर्क करा आमच्या स्थानीय ब्रह्माकुमारी विद्यालयाशी किंवा संपर्क करा या नंबरवर नाईन 94 फोर डबल टू एट फाईव्ह नाईन फोर नाईन सेवन आमचा पत्ता आहे ब्रह्माकुमारी विद्यालय भानापेठ वाड कस्तुरबा रोड चंद्रपूर फोर फोर टू फोर झिरो टू आणि आमचा ईमेल बी के मराठी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम किंवा भेट द्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट बी के मराठी डॉट कॉम या संकेतस्थळावर जीवनमूल्य व्याख्यान आणि मेडिटेशन गीतांची डी व्ही डी एम पी थ्री उपलब्ध आहे आमचे मुख्यालय आहे माउंट आबू राजस्थान